अचानक कसा ताप आला सरांना? ती खानळ वालीच मोठा ताप आहे, मग ताप येणारच ना. समरला तिच्यामुळेच ताप आलाय आणि आता बसली काड्याची नाटक करत. पण मला माहिती नाही, काड्याने काय होत नसत, अनुभव माझा. कालची मीटिंग पोस्टपोन करून आज अरेंज केली. मीटिंग होणं खरंच खूप गरजेचं आहे. समर येतोय खाली. हो, खर तर त्यांनी येऊ नको सांगितलं होतं, पण मीटिंग खरंच खूप महत्वाची आणि जाणं गरजेचं आहे. तुम्हाला उगीच त्रास? नाही नाही, त्रास कसला. अरे असला तरी त्या खानवळवालीपेक्षा कमीच आहे. सर खर तर तुम्ही येऊ नको सांगितलं होतं मला, पण नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही. सुमीनं काढा दिलाय मला, आता खडखडीत बरा झालोय. काढ्याने काय होत नसते रे, माझा अनुभव आहे. तुझी प्रतिकार शक्ती सॉलिड. निघूया. हो निघत. हो सर. सुमन मामी सर. हळू हळू सावकाश. काय ग, अगं तुझा साप कसा काय उतरला नाही? काढा पिलीस का? मामी सर ते कामाच्या गडबडीत विसरले मी. म्हणजे काढा केलाच नाहीस तू परत? अग हा, समर तू दोन्ही ग्लास काढा प्याला नाही का? नवऱ्यांचं असंच असतंय बघ, बायको आजारी पडली ना तरी ह्यांना काही फरक पडत नाही. आपण बरं झालो की झालं. मामी साहेब असं काय नसतंय. अगं असंच आहे, आपल्या बायकांची ह्या नवऱ्यांना काही किंमतच नसते बघ. अगं मी आजारी पडली ना तरी तुझ्या मामासाहेबांनी काय बी पडलेलं नसतंय. बायको मिली काय जित्ती हाय काय ह्यांना काही फरक पडत नाही. नाही हो, माझा नवरा असा नाही. अस मग तुला अशा तापानं फनफणली सोडून गेलास कसा तो? अगं तू काढा पेरास का नाही पेलास काय? समरला काही पडलेलं नाही. काय नाही, सगळं नवरं एकाच माळाचं म्हणी, बायकोपेक्षा काम महत्वाचं. किती वेळ ताई मॅडमला सवय नाही वाट बघायची. मामासाहेब सगळ्या गोष्टी झटकापट होत नसतात. म्हणजे राजकारणात थोडा धीर धरावा लागतो असं म्हणायचं होतं मला. आता आपल्या सांगण्यावरून आपल्यासाठी रामरावांनी राजीनामा दिलाय ना, मग थोडी वाट बघू ना आपण. त्यांचा पाठिंबा असणं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. नरसू, रागिणी खरं बोलती, ही मीटिंग आपल्यासाठी महत्वाची आहे. सो वाट बघूया थोडा वेळ. नमस्कार ताई मॅडम. रागिणी जाधव साहेब कुठे? ते राऊंडला गेले असतील. बर, मी देतो त्यांना. जावे बापू कशी आहे सुमीची तब्येत आता? काढा पिला नव्हती ना? अहो काढा पिल्याशिवाय ताप जातच नसतो तिचा. काढा पिला ना तिनं? बरी आहे सुमनची तब्येत. हा मग ठीक आहे, येतो मी. हॅलो. हॅलो सुमे, काय करतेस ग? अरे काय नाही, जरा डोळा लागला होता. अगं पण दुपारची तर झोपत नाहीस ना तू? तुझा आवाज कसा डाऊन डाऊन वाटतोय, काय झालंय? काय नाही. ताप उतरला नाही का तुझा अजून? अरे उतरल. तू लोड घेऊ नकस. हा मला सांग, तू काढा पेलीस की नाही? अरे ते कामाच्या गडबडीत विसरले मी. मी करते थोड्या वेळानं. हा ठेवू का? सुमे हॅलो. मम्मा तू आणि रागिणी मीटिंग करून घेता का प्लीज? मला गेलं पाहिजे का आता? अरे तू असणं गरजेचं आहे मीटिंग मध्ये. मम्मा अगं पण तुम्ही दोघे बोलून घ्या ना. अहो आजची मीटिंग खूप महत्वाची आहे सर, तुम्ही थांबा ना.
आपण पोस्टपोन करूयात ना मीटिंग. अहो तर मी बोलतो रामरावांची, पण मला आत्ता गेलं पाहिजे. आता तूच इथे नाहीयेस म्हटल्यावर आमचं काय काम आहे मीटिंग मध्ये? चला सगळेच जाऊया. समर सरांनी इतकी महत्वाची मीटिंग सोडून यायला नको होत नाही? आला तर आला, बायकोची हमाली तरी नाही करायची. हे सगळं त्या खानावळ वालीमुळे होत आहे. ताप आहे डोक्याला. माझ्या तर डोक्यात जाते ताई ती. सुमे पायलट सावकाश सावकाश सावकाश. अरे तू कशाला काम सोडून आलास? नवऱ्याचं कर्तव्य पार पाडायला. सुमे मी सकाळी एकट्यानं गाडा पेरा नको होता गं, लक्षातच नाही आलं. नंतर का नाही करून घेतलास पण तुझ्यासाठी? राहिलच बघ. पण तू सकाळी माझ्यासोबतच का नाही पेलीस? मग पहिला तू पिलास काय, मी पिलं काय, एकच. सॉरी यार. का? काय नाही, तुझा विचारच नाही केला, स्वार्थी वागलो मी. तू स्वार्थी वागला असतास तर तुझ्या हातनं मला काढा बनवून आणलाच नसतास. आता गरम आहे तोवर पटकन पिऊन घे. सावकाश सावकाश. जमलंय ना? माझं तर डोकंच चालत नाहीये, काय करायचं आता? याचे काढे बनवून समोर कसा होईल मुख्यमंत्री? तू तर म्हणाली होतीस की 4 दिवसात कंटाळा येईल या खेळण्याचा, हे काय आहे? 4 दिवस झालेत खरे, पण ते खेळणं अजून तसंच आहे ना, ते मोडायला पाहिजे. मोडूया लवकरच. सुमे काय काय झालं? अरे डोकं जाम दुखतंय माझं. कशाने? अरे पावसात भिजल्यामुळं, गार वाऱ्यामुळं. आणि सगळ्या कामाचा भारही तुझ्यावर आहे. म्हणून नाक बी जाम झालंय, डोकं बी दुखायला लागले, झोप बी लागेना. एक मिनिट एक मिनिट. आपण हे लावूया म्हणजे बरं वाटेल तुला. सुमे
लहानपणापासून मला कधीही सर्दी खोकला डोकेदुखी झाली ना तर मम्मा मला विक्स वेपोरोबस लावायची. आता तुला आराम पडेल आणि शांत झोपही लागेल. आता तू शांतपणे झोप, मी आहे. गुड नाईट. पायलट उठ, बघ सकाळ झाली. झोपू देणार असू. अरे पायलट, काम जायचं नाही का? काल तर आजारातून उठलो आपण, आज लगेच कसलं काम? हो काम चुकार. उठ म्हणलं ना, चल उठ. ए सुमे यार, उठ. काम चुकार आयशी. मी सासूबाईंना सांगते. सुमे तू जास्तच बरी झाली असं नाही वाटत आहे का? हे बघ, काल मी काढा करून आणला तुझ्यासाठी म्हणून तू बरी झाली, कळलं? यास माझ्यावरच भडकतीस. होय का? ते कसं आहे, काम चुकार माणसाला सुमी कधीच सोडत नसते. मग ते कोण का असं? उठ बघू, मला आवरून कारखान्यात जायचंय. ए सुमे यार, ही हुकुमशाही आहे. काय बे असू दे, उठ बघू. उठ पहिले, उठ. मामताय भाऊ, पाऊत तू तर पळतोय. जाऊ दे की मला ताम आला. लक्ष्मण, हे पण तुझं कामच आहे. अहो पण पाऊत तू तर पळतोय. अरे पडला म्हणजे? अरे लक्ष्मण, कधी पाऊस येऊ शकतो? सध्या श्रावण सुरू आहे. श्रावणात कसं असतं, एकदा पाऊस एकदा ऊन, एकदा पाऊस एकदा ऊन, एकदा ऊन एकदा पाऊस. त्यामुळे गपचूप छत्री धरून उभा राहा आणि लक्षात ठेव, कारखान्याचा कारभार बघतो मी. कारभारी आहे मी. पण मामा साहेब, कालखान्याचा काल बोलतो तुम्ही मला बघतात ना? लक्ष्मण, अरे तिला काय कळते, हा मामासाहेब सांगतो ते ती करते. नीट धरायची आहे छत्री व्यवस्थित डोक्यावर. पाऊस पडला मी भिजलो तर काय होईल? लक्ष्मण, मामी साहेब उन्हात बसल्यात, छत्री धरा त्यांच्यावर. उन्हाने काळी पडू दे का मी? मामी साहेब कुठे ऊन? आताच मामा साहेब म्हणले ना, श्रावणात ऊन पावसाचा खेळ असतो. कधी पाऊस पडेल सांगता येत नाही, तसं कधी ऊन पडेल ते बी सांगता येत नाही. छत्री धर, कारभारी नाही मी कारखान्याची. इकडे या. लक्ष्मण, मी मामा साहेब आहे. लक्ष्मण, मी मामी साहेब आहे. इकडे. मी मामा साहेब आहे. लक्ष्मण, बाबा बाबा, इकडे 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 लोक. इकडे हॅलो हॅलो हॅलो. काय त्या सुरेशनं सुमीसाठी शिरा दिलाय? पिशवीत? नाही नाही, शिरा डब्यात आहे, डबा पिशवीत आहे, पिशवीतला डब्यात शिरा. सारखा सारखा शिरा? काय फॅक्टरी का त्या आचार्याकडे शिरायची? बघू कसा लागतोय जरा. नाही, सुमीसाठी दिलंय ना. बर ठीक आहे. बाबून, मला सांग, तुला मी एक जबाबदारी दिली होती, काय झालं त्याच? कंचू विसरलास ना? दगड कुठे तुझा? हा दगड कशासाठी आहे? मामा साहेबांनी अक्कल नाही. बाबून, म्हणजे मामी साहेबांनी काल तो दिलाय मामा साहेबांनी अक्कल नाही म्हणून. खोट काय? नाहीच अक्कल तुम्हाला. असू दे,
विसर, सगळं विसर बाबा। आता लक्षात ठेव, हा दगड कशासाठी आहे? समर आणि सुमन यांचं रात्री जागरण का झालं हे शोधायचंय, कळलं? धोंड्या इकडे धर की जरा दात, नाही तर पळती तलतील। विसरायच्या आधी समीला शिरा देत तू। हा अगो, कुठे गेला खडा? सापडला सापडला, कशाचा विसरलो की बाबान। काय मॅडम? अयो टकर झालं बर का वरून? आता आता काय नाही, चुपचाप कामा जायचं। हे सुमे असं नाही आहे। सुमे 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 अरे सुमे अगं बॉम्ब झाले सुमे, काहीतरी कर की सुमे अगे। काय काय झालं? गई चुर नग गई चुर नग बघून काय झालंय? नका बो नका चुर नका चुर नका। ठीक आहे नाही चल। असं काय करतेस अग, माझं आयुष्य बरोबर झाली, आता काय कर नाही माझ। झालं काय अग सुमे? आता वर येताना जिन्यात आहे की नाही जिन्यात? ताई मॅडमच्या डोक्याची माझ्या डोक्याची टक्कर झाली। आता जर ताई मॅडमच्या डोक्याला जर मी टक्कर नाही दिली तर सुमे मला शिंग फुटणार ग। मला जर शिंग फुटली तर माझं लगीन नाही होणार, माझं लगीन झालं नाही तर सुमे बरबाद होणार ग। तुम्ही कर की काहीतरी प्लीज साहेब, तुम्ही तरी करा की काहीतरी। बबन उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नकोस, खोट असत रे सगळं। खरं असतंय तर बारक्यापणापासून हे नियम आम्ही पाळतोय। अरे खोट असत रे, मला सांग आजपर्यंत कोणाला शिंग फुटली आहेत का? नाही ना त्याची फुटणार शिंग। शाळेतला निंबार दळ आमचा टकरा खेळण्यातच जायचा, त्याच्यामुळे कोणाची टक्कर आहे की नाही असे बॅलन्सच राहायची नाही। पण आता टाईम अडून कशी टक्कर द्यायची मी? काय करणार माझ बरबाद होणार मी, काहीतरी करा की प्लीज साहेब। साहेब तुम्ही तरी काहीतरी करा की, तुमची मम्मा ऐक नाही, मग तुमच्या मम्माला तुम्ही सांगा की मला बबनला टक्कर मारून द्या, सांगा की तर प्लीज। मग तू वेडायच का रे? मी अजिबात मम्माला असं काही सांगणार नाही, मी कसं सांगू? आणि मी या भानगडीत पण अजिबात पडणार नाही। अयो म्हणजे मला शंख फुटणार, बरबाद होणार मी बबन। अरे बघ असं काही नसतं, सगळं खोटं असतं। अरे खरं असतं या? अरे नसतं, खरं असतं नसतं। अंधश्रद्धा आहे का सगळं? काय अंधश्रद्धा? हा पटलंय ना, निघू मी आता। हो सुन तू तरी काहीतरी कर की ग। अरे काय मी काय करू? तू तू ताई मॅडमनी सांग की काहीतरी म्हणा आमच्या बबनला, आमच्या म्हणायचं म्हणजे ऐकतेले ते म्हणायचं आमच्या बबनला तेवढी टक्कर मारून द्या की, सांग की ग। म्हणजे तुझ्या आधी मला सोलून काढतील त्या? पायलट म्हणलंय ना असं काही नसते, अंधश्रद्धा असतात सगळ्या। सुमे अग आपण कशाला यशाची परीक्षा घ्यायची? आपण टक्कर देऊन मोकळं व्हायचं, आपण मोकळं ते आपण मोकळं टेन्शनच नाही ना कसलं। बबन असं काही नसतंय र, तू बिंदास राह बघू। अग सुमे कसं बिंदास्त राह सांग की मला? उद्या जर मला शिंग फुटली तर माझं लगीन होणार नाही, लगीन झालं नाही तर मी बरबाद होणार पाहत। या डबाने सगळ्या गावात फिरणार, गावातली माणसं मला दगड मारणार, रस्त्या रस्त्यानं पळणार मी। सुमी
मला हरिण समजून माझ्या कोणी शिकार केली तर ग हरिण तुला कोण हरिण समजणार आहे रे अग सुमी हरणाला अशी शिंग असते ती ग सुमी मला अगं लय घ्या वाटायला लागली लय म्हणजे लय सुमी तू आता राजकारणात उतरलीस का नाही सांग बरं उतरलीस का नाही मग नेत्यांचं काम असतं का नाही जनतेच प्रश्न सोडवायचं सुमी तू माझा एवढा प्रश्न सोडव की ग माझी ताई मॅडमची टक्कर घडवून आणखी प्लीज काहीतरी तोडगा काढ की ग प्लीज प्लीज ठीक आहे ठीक आहे इकडे ये तू काय काळजी करू नका मी तुझी टक्कर घडवून आण अगं पण कस कांदिकडे खरच वय सुमी मी बिताशने बोलण्यात गुंतून ठेवते तो टक्कर मार चक्कर मी टक्कर